रामणगाव रेल्वे मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निलेश विश्वकर्मा विधानसभा निवडणूक लढवत आहेत। निलेश विश्वकर्मा मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत। आपल्या समर्थकांसह त्यांची जय्यत तयारी आहे। गॅस सिलेंडर हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे। निलेश भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा समर्थकांनी दिल्या। मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या धामणगाव मतदार संघात विधानसभा निवडणुकीला घेऊन रणधुमाळी चालू आहे। तिन्ही प्रमुख पक्ष हे आपल्या प्रचार आणि प्रसारामध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडू नाही देऊ राहिले। आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा। त्यांच्याजवळून ह्या निवडणुकीमध्ये ते कोणकोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर येणार आहे हे आपण जाणून घेऊया। नमस्कार माझ्या मंडळींनो, मंगळवार दिनांक 29 तारखेला मोठ्या संख्येनं आपल्या सर्वांचा सहभाग पाहिजे आहे। हा सहभाग कशासाठी, तर या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा जो लढाई आहे त्यात तुमचा मोठा सहभाग पाहिजे आहे। उद्या धामणगाव विधानसभा क्षेत्रात आपण या नामांकन अर्ज दाखल करणार आहोत। या जैन क्रीडा मंडळाच्या मैदानातून याची रॅलीची सुरुवात होणार आहे। या रॅलीत आपण सर्वांनी यायचं आहे, कारण सातत्यानं घराण्याशाहीला म्हणजे बाप बेटा आणि त्यानंतर ह्या दोघाही लोकांनी लोकास पेटीस धरलेला आहे। म्हणून यांचा भकास जो कार्यक्रमांनी केलेला आपल्या परिसरात आणि पुन्हा त्या भकासच्या माध्यमातून लाजिरवाणी मतं मागायला येत आहे। आज जेवढं मी फिरतो आहे, अनेक वृद्धांच्या घरी जेव्हा जातो आहे, त्यांच्या घरावर अक्षरशः राहण्याची झोपण्याची व्यवस्था नाही, तर हे निर्लज्ज राजकारणी सांगतात की एवढ्या 1000 कोटीची कामं केलीत आणि तेवढ्या 1000 कोटीची कामं केलीत तर आज या तरुणाकडे मोबाईल आहे, त्याच्या 10% जर यांचं जे टक्क्याचं कमिशन आहे ते जर केलं तर खऱ्या अर्थानं लक्षात येईल हे कशासाठी सांगतात किती रुपयाचं काम आम्ही केलं। म्हणून मित्रांनो, आपल्याला या लढाईत माझ्यासोबत साथ द्यायची आहे। मग या मतदारसंघातील तमाम तरुण असतील, तरुणी असतील, माझ्या बहिणी असतील आणि मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी उद्या यायचं आहे। ही रॅली अभूतपूर्व झाली पाहिजे आणि इथून हा मेसेज विजयाच्या दिशेने आपण नेऊ। आपलं निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर आहे, त्याच्या साथ जे आपल्या गावात मी आलेलो आहो, आपल्या घरापर्यंत मी आलेलो आहो, तेव्हा माझ्या आपल्या चेहऱ्यावरचं जे मिथ हास्य होतं ते पाहून मला आनंद झाला की माझा हा सर्व परिवार माझ्या पाठीशी आहे। तीच ताकद उद्या आपल्याला दाखवायची आहे। आपल्या सर्वांचं स्वागत राहील। 10 वाजता जैन क्रीडा मंगळ, मंगळवार दिनांक 29, आपण मोठ्या संख्येनं या मतदारसंघाच्या विजयाच्या दिशेनं या फॉर्मची विजय रॅली उद्या काढणार आहोत। त्यासाठी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत राहील। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।